युनिट टाइप आहे 3 BHK. या प्रॉपर्टीचा शॉर्ट व्हिडिओ काल रात्रीच आपल्या चॅनलवर सेंड केलेला आहे. आणि आता जी तुम्हाला फ्लॅट समोरील डेड स्पेस, ज्याला एक्सेस स्पेस त्याला आपण म्हणतो, ती तुम्ही इथून कव्हर करू शकता. म्हणजे मेन डोर पासून तुमचं सेकंड डोर इथे करू शकता. तर हे बघा, या प्रोजेक्ट मध्ये पूर्णपणे 3 BHK फ्लॅट आहेत. ऑलरेडी 2 BHK चा एक टॉवर त्यांनी डिलिव्हर्ड केलेला आहे. त्या बिल्डिंग मधला जो सेकंड टाइपचा 3 BHK आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे. आता बिल्डर कडून तुम्हाला या पूर्ण 3 BHK च्या फ्लॅट मध्ये होम ऑटोमेशन, प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स, डिजिटल लॉकिंग सिस्टम हे सगळं तर मिळतच आहे. या फ्लॅट मध्ये तुम्हाला टोटल 4 बाल्कनीज मिळणार आहेत. एक ड्राय बाल्कनी जी की किचनला अटॅच आहे, एक लिव्हिंग रूम मध्ये आहे, 2 बेडरूम मध्ये आहे. अशा टोटल 4 बाल्कनीज इथे दिलेल्या आहेत. तर या संपूर्ण फ्लॅटचा जो लेआउट आहे तो वास्तू कम्प्लायन्स आहे. या प्रोजेक्ट मधला हा जो 3 BHK चा फ्लॅट आहे त्याला ओपन किचन कॉन्सेप्ट आहे. यामध्ये जर तुम्हाला इंटरनल चेंजेस करायचे असेल तर त्याचे कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागेल. या पूर्ण फ्लॅटचा जो कार्पेट साईज आहे तो 1246 म्हणजे 1246 चा कार्पेट साईज तुम्हाला इकडे मिळतो. आणि या पूर्ण फ्लॅटची जी प्राइस बसते ती बसते 1,42,00,000 रुपये. ही जी काही या फ्लॅटची प्राइस आहे ती नक्कीच निगोशिएबल आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट ऍक्च्युअल बघायचा असेल तर तुम्ही पर्सनली या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता आणि डायरेक्टली डेव्हलपरचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याशी निगोशिएशन करू शकता. या प्रोजेक्टची एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगतो. कोलते पाटलांचा अल्टुरा तुम्हाला माहित असेल बाणेरमधला, त्या अल्टुरापासून जो राहुल अर्कसकडे रस्ता जातो ना, तिथूनच पुढे 100 मीटरच्या अंतरावर पुढे गेल्यावर राईट हँड साईडला हा प्रोजेक्ट आहे. बाकी सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला सांगितलं. एजंट ब्रोकर कोणालाही न घेता तुम्ही डायरेक्टली या प्रोजेक्टवर व्हिजिट करू शकता. परत एकदा सांगतो, निगोशिएशन करा, निगोशिएशन चांगलं होऊ शकतं या प्रोजेक्टमध्ये. आणि तुम्हाला आमचा 3 BHK शॉर्ट अँड सिम्पल हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून जावा. तुमचा पुणे वास्तू.